मला अतिशय आनंद आहे की महेशजींच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाकरता मला या ठिकाणी उपस्थित राहता आलं. मला आठवतं की मी साधारणपणे 9वीत होतो आणि पुण्याला कुठल्या तरी क्लासमध्ये 10वीच्या त्यावेळेस पॅशन होती की 10वीकरता 9वीत कुठला तरी क्लास लावायचा म्हणून त्याला गेलो होतो. क्लासमध्ये इंटरेस्ट काहीच नव्हता पण त्यावेळी धूमधडाका लागला आणि आम्ही सगळे भावंड तो पाहण्याकरता गेलो होतो. आणि मगाशी ज्याचा उल्लेख झाला मी खरोखर सांगतो की शेवटी मी नागपूरचा आहे आणि मराठी सिनेमे मराठी नाटकं ही नागपूरला थोडी उशिरा पोचायची. तिकडे जरा हिंदीचा जास्त बोलबाला होता पण महेशजी तुम्ही आहात, सचिनजी आहेत किंवा अशोक मामा असतील किंवा लक्ष्मीकांत बेर्डे असतील, या लोकांमुळे खरं म्हणजे आम्हाला मराठी सिनेमाचा गोडवा लागला, मराठी नाटकाचा लागला आणि अक्षरशः वाट बघायचो की आता कुठला सिनेमा येणार आहे. आणि मला असं वाटतं की मराठी सिनेमाची सगळी जी काही त्या काळाची पद्धत होती ती पूर्ण बदलण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं. एक अतिशय वेगळेपण या सिनेमामध्ये तुम्ही आणलं आणि ती जी काही नवीन पिढी होती त्या पिढीला मराठी सिनेमाशी जोडण्याचं काम हे त्या ठिकाणी तुम्ही केलं. मराठी सिनेमाचा इतिहास तर मोठा आहे आणि खऱ्या अर्थानं आपण आजही बघतो की आशय असलेला सिनेमा असेल किंवा अतिशय कलात्मक असेल अशा प्रकारचा मराठी सिनेमा आज देखील आपण पाहतो. त्याचा एक मोठा इतिहास आहे पण त्याला प्रत्येकाला आवडेल असा, प्रत्येकाला हवा हवा असा वाटेल असा मराठी सिनेमा हा खरं म्हणजे तुमच्यामुळे या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना बघायला मिळाला याचा उल्लेख केला पाहिजे. खरं तर हे आत्मचरित्र मी हातामध्ये घेतलं आणि ते इतकं सुंदर लिहिलं गेलंय आणि त्याच्यात मगाशी जसा उल्लेख झाला की खरोखर जशी कथा चालते किंवा एखादा सिनेमा पाहावा असंच ते आत्मचरित्र मी अर्ध वाचून चुकलोय. आतापर्यंत मी जवळपास मला असं वाटतं 9व्या चॅप्टरपर्यंत पोचलोय पण उरलेला देखील मी निश्चितपणे वाचणार आहे. आणि त्यात एक गोष्ट लक्षात आली की तुमच्या डॅमिटचा जन्म कुठनं झाला हे त्याच्यामध्ये लक्षात आलं. तुमच्या मनोगतात तुम्ही सांगितलं की जेम्स हेडली चेसचा जो नायक आहे किंवा त्याचा जो गुप्तहेर आहे त्याच्या तोंडी जे डॅमिट आहे ते तुम्हाला आवडलं आणि ते तुमच्या तोंडी गेलं आणि त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस सिनेमामध्ये ते वापरलं त्यावेळेस अनेकांचा विरोध होता किंवा वापरू नये असं वाटत होतं पण तुम्ही ते न ऐकता सिनेमामध्ये ते वापरलं आणि त्याच्यानंतर तुम्ही सातत्याने वापरत गेलात आणि ते इतकं प्रसिद्ध झालं की महेश कोठारे आणि डॅमिट या दोन गोष्टी इनसेपरेबल झाल्या. हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. मगाशी पांडेजींनी या ठिकाणी सांगितलं की ते का बरं या ठिकाणी आहेत, तर खरोखर त्या काळामध्ये बँका जरा मला असं वाटतं थोड्या प्रेमळ होत्या, आता सारख्या कठोर नव्हत्या. कारण तुमच्या पहिल्या सिनेमाला बँक ऑफ महाराष्ट्राने कर्ज दिलं आणि तुम्ही त्यात लिहिलेलं आहे की हे कर्ज दिल्यानंतर रेकॉर्डिंगला जायचं होतं, पैसे नव्हते, कर्ज सँक्शन झालं होतं पण पैसे मंजूर झाले नव्हते. तुम्ही मॅनेजरला फोन केला तर तेव्हाचे मॅनेजर किती चांगले होते, ते म्हणाले ठीक आहे ते 20,000 रुपये मी वेगळे देऊन देतो, तुम्ही त्या ठिकाणी चालले जा, तुम्ही रेकॉर्डिंग करून टाका. आता साहेब पांडेजी आता असं म्हणत नाहीत आता बँक मॅनेजर, आणि आम्ही तर अशी आहोत की तुमच्या बँकांमध्ये लिहिलंय की नेत्यांना आणि पोलिसांना कर्जच द्यायचं नाही. आणि तुम्हाला कर्ज का मिळालं, तुम्ही वकील आहात पण वकील म्हणून नाही मिळालं, अभिनेता म्हणून मिळालं, वकिलालाही देत नाही ते लोक कर्ज. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्राचा जो काही मला असं वाटतं एक ऋणानुबंध हा महेशजींशी त्या ठिकाणी तयार झाला. एक गोष्ट निश्चित आहे की या सगळ्या त्यांच्या वाटचालीमध्ये त्यांनी खरोखर अतिशय मनापासून या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे काय चुकलंय याचं देखील अवलोकन त्यांनी केलंय. म्हणजे अगदी धूमधडाका झाल्यानंतर दे दणादणच्या वेळी अशोक मामांना घ्यायचं ठरलं आणि मग नाही घ्यायचं हा जो काही निर्णय झाला त्या संदर्भात तुम्हाला जी काही ती वेदना आहे ती त्यातनं अगदी आताही लक्षात येते की तुम्हाला आजही असं वाटतं की त्यावेळेस आपण तो निर्णय घेतला तो काही योग्य नव्हता किंवा वेगळ्या प्रकारे आपण ते हाताळू शकलो असतो. हे जे काही तुम्ही त्याच्यामध्ये मांडलेलं आहे किंवा लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल तर काय सांगायचं आणि त्यांचे आणि तुमचे संबंध आणि
तो सगळे त्या गोष्टी ज्या आपल्याला या आत्मचरित्रामध्ये वाचायला मिळतात त्या खरोखर मला असं वाटतं की एक अतिशय संवेदनशील अशा प्रकारची जी काही बाजू महेशजींची आहे ती त्यातनं आपल्याला पाहायला मिळते.